आज सकाळी संजय राजाराम राऊत यांनी काल सुप्रीम कोर्टच्या जे काय आदेश आमच्या विधानसभा अध्यक्षांच्यासाठी आले किंवा जी काय ऑर्डर विधानसभा अध्यक्षाकडे आली ती ह्यांनी कितपत वाचली आहे ह्याच्यावर फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण काल नाशिकला कुठेतरी असताना संध्याकाळी हे मुद्दा म्हणून मी आवर्जून सांगेन की संध्याकाळी बोलत असताना त्यांनी सांगितलं की 72 तासामध्ये हे सरकार जात आहे. आता सरकार काय शिव वडापाव स्टॉलची गाडी नाही आहे ते उचलून कोणी घेऊन जाणार आणि कोण गप्प बसणार. आणि आमचे विधानसभा अध्यक्ष हे कायदे तज्ज्ञ आहेत, खिचडी चोरीमध्ये तज्ज्ञ नाही आहेत. म्हणून तुझ्यापेक्षा त्यांना कायदा थोडा जास्त कळतो. पण जो काय एक चित्र रंगवण्याचा प्रयत्न करताय ते सुप्रीम कोर्टने असं सांगितलंय तसं सांगितलंय हे सरकार असं जाणार आहे. आता 72 तास असो 72 दिवस असो किंवा दिवाळीपर्यंत असो जे मी वारंवार सांगतोय खिचडी चोरीमध्ये राजाराम राऊतचे किती कुटुंबाचे सदस्य किती जेलमध्ये असतील हे आपण आता बघत राहायला पाहिजे. पाकिस्तान आणि इंडियाच्या मॅचवर गुजरातमध्ये जे पाकिस्तानच्या खेळाडूंचं जो स्वागत केलं त्याच्यावर त्याच्या बुडाखाली आग लागली. आपल्या देशाचं नेतृत्व हे आदरणीय मोदी साहेब करतायत, गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेब आहेत, तुझ्या राहुल गांधी आणि सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग सरकार नाहीये. ज्या पद्धतीने आम्ही पाकिस्तानचं खेळाडूंचं स्वागत करू शकतो त्याच पद्धतीने आपल्या देशाच्या आडवे येणारे कोणही पाकिस्तान असो चीन असो त्यांना त्याची लायकी पण दाखवण्याची ताकद आमच्या मोदी साहेबांच्या केंद्र सरकारमध्ये आहे आणि दाखवून दिलेलं आहे. म्हणून मोदी साहेबांनी मणिपूरला जावं इथे जावं हे असे वल्गना करण्यापेक्षा तुझ्यात हिंमत आहे तर तू पत्राचाळमध्ये जाऊन जरा दाखव, तिथे जरा 10 मिनिटं उभं राहून दाखव, नाही तुझ्या कपडे काढून चपलाने मारून तुला परत भांडुपला पाठवलं तर मी माझं नाव बदलून टाकीन. आणि पाकिस्तानचे गोडवे आणि पाकिस्तानचे लाड हे कोण करतं हे तुझ्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळी आम्ही बघितलंय. तो कोणतरी तो सर्जिल उस्मान नावाचा तो नालायक आलेला बडबडला आपल्या देशाबद्दल, तुझा मालक तेव्हा या राज्याचा मुख्यमंत्री होता. पण सरकारचा जावई असल्यासारखं त्या उस्मानला पकडण्याची पण हिंमत तुझ्या सरकारने तुझ्या मालकाचे मी दाखवली नाही. त्याचे लाड करत पोलीस पण त्याच्या अवतीभोवती फिरवले नाहीत आणि तू काय पाकिस्तानचं बोलतो. पाकिस्तानचे गोडवे घालणारे राज्यामध्ये जिंदाबाद बोलणारे राज्यामधले काही जिहाद्यांना तुझ्याच मालकाच्या सरकारने किती संरक्षण दिलं ना याची 100 उदाहरणं आम्ही देऊ शकतो. म्हणून उगाच वायफल बडबड करण्यापेक्षा पाकिस्तान आणि तुझ्या मालकाचे काय लव्ह स्टोरी महाविकास आघाडीच्या काळात चालत होती ना याच्यावर आम्ही चित्रपटच काढू शकतो. आजचा सामनाचा अग्रलेख धारावी आणि अदानी समूहावर लिहिलेला आहे. सामना का आता मुखपत्र राहिलेलं नाही, वसुली पत्र झालेलं आहे. तुम्हाला आठवत असेल काही आठवड्या अगोदर यांनी पतंजलीच्या विरोधात एक अग्रलेख लिहिलेला आणि लगेच 4-5 दिवसानंतर पतंजलीचा फ्रंट पेजवर ऍड आली. म्हणजे आता हे जे काय अदानी समूहाच्या विरोधात जे लिहिलेलं आहे ह्याचा अर्थच एवढा आहे की धारावी विकास ह्याच्यामध्ये ह्यांना काही पडलेलं नाहीये.
पण त्या विकासामध्ये आमचं एक्सटॉर्शन पैसा किती भेटणार, आम्हाला पैसा किती भेटणार. 90s च्या दशकामध्ये जसं अंडरवर्ल्ड ते लोक फिल्म प्रोड्युसरांना फोन करायचे, धमक्या द्यायचे आणि मग एक्सटॉर्शन मनी मागायचे, तेच काम आता सामना करताय. खप आहे 1000-2000 चा, ते पण कोण घेत असेल ह्याचाही माहीत नाही. आणि आता सगळेच जे महसूल देणारे देणारे सगळेच बंद झालेले आहे. म्हणून आता सामनाच्या माध्यमातून धमकी देऊन पैसे उकळण्याचं काम या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाचं सुरू आहे. काही आठवड्यामध्ये अगर अदानी समूहाचे फ्रंट पे ऍड अगर सामनामध्ये दिसली तर त्याच्याबद्दल आश्चर्य वाटायला नको. ना ना सर, आज दराके पाटील यांची जालन्यामध्ये मोठी सभा होताना पाहायला मिळतो, बरेच मराठा समाज त्या ठिकाणी एकवटलेले पाहायला मिळतात, कसं बघता या सभेकडे? नाही, मराठा समाज अगर सगळेजण एकवटत असतील, कारण का आमच्या मराठा समाजावर तो एक ठपकाच आहे की आम्ही मराठा म्हणून कधी एकत्र येत नाही. ब्रिटिशांनी जेव्हा मराठा समाजाबद्दल तेव्हा काही बोललेले काही लिहिलेले तेव्हा एवढंच सांगितलं की मराठो को आपस में लढाओ, तो हम उनके विरुद्ध जीत जाएंगे. तो तसाच विषय अगर आता होत नसेल आणि समाज अगर एकवटत असेल आणि निमित्त अगर जरांगे पाटील असतील तर समाजाचा एक बांधव म्हणून मला निश्चितपणे याच्याबद्दल अभिमान आहे. समाज एकत्र येऊन आपण आपले प्रश्न सोडवू शकतो, हा संदेश अगर समाजामध्ये गेला असेल तर मराठा आरक्षण काय, आपल्या मुला मुलींचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी समाज म्हणून आपण सक्षम असू. म्हणून हा आज जालन्याच्या निमित्ताने अगर आपण एकवटत असू, पण परत परत जेव्हा जेव्हा समाज हाक देईल तेव्हा समाजाच्या सगळ्याच लोकांनी एकत्र यावं, आपला कोणी वापर करून करायला देऊ नका, एवढंच मी ह्या निमित्ताने समाजाच्या सगळ्यात माझ्या बांधवांना सांगेन. वापर केला असं म्हणायचं नाही, काही प्रसंगामध्ये वापर झालाय ना, काही प्रसंगामध्ये. आमचा समाज हा क्षत्रिय समाज आहे. युद्ध करणाऱ्यामध्ये आम्ही लोक आहोत, तलवार फिरवण्यामध्ये आमचे लोक सर्वात पुढे इतिहासामध्ये, एक लक्षात घ्या. म्हणून आमची ताकद ही आमच्या भविष्य घडवण्यासाठी अगर होत असेल आणि निमित्त जरांगे पाटील असेल तर चांगली गोष्ट आहे ना, आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. 10 दिवसात जर या सरकारनं आमचं ऐकलं नाही यापुढे तीव्र आंदोलन, मी कुठे ऐकलं नाही या तुमचे 10 दिवसाचा विषय. पण एक लक्षात घ्या, जरांगे पाटलांना सांगेन, हे देणारं सरकार आहे महायुतीचं, मुख्यमंत्री मराठा आहेत, आरक्षण ज्यांनी मराठाच्या इतिहासामध्ये ज्यांनी आरक्षण दिलं ते देवेंद्र फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत, आमचे आजीत दादा हे उपमुख्यमंत्री आहेत, राणे साहेब ज्यांनी मराठा आरक्षण देऊन दाखवलं ते केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि बीजेपीचे नेते आहेत. म्हणून जेवढे ज्यांनी ज्यांनी आरक्षण दिलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी समाजाला न्याय दिलाय, ते आज सरकारमध्ये आहेत. आणि जे विरोधी पक्षामध्ये आहेत त्यांनी दिलेलं आरक्षण काढणारे लोक आज विरोधी पक्षामध्ये आहेत, किंवा ज्यांनी समाजाचा वापर केला असे लोक विरोधी पक्षामध्ये आहेत. म्हणून अगर देणारं सरकार असेल, देणाऱ्या लोक अगर सगळेच लोक पक्षा एका सरकारमध्ये असतील तर समाजाने खुले हात घोरून घ्यावं, घेण्याची वेळ आहे, भांडण्याची नाही, संघर्ष करण्याची नाही. ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने एकत्रित विधानसभा अध्यक्षांना जे पिक्चर पाठवली तोंडी सांगितलं, त्यानंतर पिक्चर पाच नाही, तुम्ही ऑर्डर वाचली आहे का? नाही, एकत्रित तोंडी बोलले की लवकरात लवकर त्यांनी संजय राजारामचा इफेक्ट नको तुमच्या तोंडी बोला. ज्याप्रमाणे तोंडी त्यांना आदेश किंवा एकत्रित सांगणार झालंय तर त्यानंतर 72 तासात शिंदे फडणवीस सरकार साक्षात्कार राऊतांना, म्हणून तर बोलतो ना, राऊतला हे कळलं पाहिजे की ही शिव वडापावची गाडी नाही, ही 72 तासामध्ये महापालिका उचलून घेऊन जाईल. हे महायुतीचं सरकार आहे, भक्कम सरकार आहे, तुझ्यासारख्या भ्रष्टाचारांना 420 जणांना जेलमध्ये टाकणारं सरकार आहे. म्हणून तुझ्या भावाला आणि सगळ्या लोकांना खिचडी चोरीची इन्क्वायरी सुरू आहे. म्हणून 72 तास काय, 72 दिवस तरी तू आता बाहेर थांबणार आहेस का हे पाहत राहा. जरांगे पाटलांच्या सभेवरून छगन भुजबळ यांची पॉलिसी समोर आलेली होती, त्यामध्ये एवढा खर्च
कथा आला कुटुंब इथे आले सगळे बंधन त्याच्या बैठकीमध्ये आणि त्यानंतर त्यांना धमकीचे फोन आता येत आहेत नाशिकमध्ये मनस्फोट दाखल झालेला आहे मराठा समाजातून आक्रमक भावनेने हे फोन येत आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंदूंनी आपसात भांडू नये. आपण एकत्र म्हणून एका हिंदू राष्ट्र म्हणून आपण आपल्या देशाकडे पाहतो म्हणून मराठा असो ओबीसी असो कुठलाही जाती समाज असो एकत्र म्हणून हिंदू म्हणून अगर आपण एकत्र राहिलो तर होणारं हे जे जिहादींच्या नावाने पाकिस्तानच्या नावाने हे हमाससारखे जे काही विषय होतात आपल्या देशामध्ये होण्याची हिंमत होणार नाही. म्हणून भुजबळ साहेब असतील जरांगे पाटील असतील प्रत्येकाने आपल्या समाजाच्या हितासाठी बोलावं त्याच्यामध्ये काही दोन विचार नाही. पण हिंदू म्हणून एकत्र यावं हिंदू म्हणून भांडू नये तर हेच आमच्या आपल्या शत्रूंना हवं आहे जे आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहतात हे लोकांनी लक्षात ठेवावं. ललित पाटील ड्रेस प्रकरणामध्ये काल ठाकरे गटाचे नेते उस्मानदारे यांनी दादापूर्वी याच्यापूर्वी आरोप केले होते काल त्यांनी गिरीश महाजन यांचं उत्तर आवडले आहे आणि या प्रकरणामध्ये त्यांचा राजीनामा घ्यावा गिरीश महाजन आणि दादापूर्वी या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी असं एकनाथ खडसे यांनी आता मागणी. माझं असं म्हणणं आहे की जसं तो आरोपाच्या चौकशी व्हावी आरोपाच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा तसं मी पण आरोप केलेले आहे की बाबा मातोश्री आणि डिनो मोरियाच्या घरी संध्याकाळी 7:30 महाविकास आघाडीच्या काळात काय व्हायचं तेव्हा आदित्य ठाकरे आणि ड्रग माफियाच्या लोकांमध्ये काय संबंध आहेत याची चौकशीची मागणी मी पण केली आहे ना. मग चौकशीची मागणीवर आरोपावर अगर त्या राजीनामा मागत असतील तर आदित्य ठाकरे कसा मोकळा फिरतोय. आदित्य ठाकरेने आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि चौकशीचा समोर जावं कारण का माझे आरोप जे आहेत ते बाबा डिनो मोरियाच्या घरी कोण कोण जमायचं सुशांत सिंग आणि दिशाच्या सालेवांच्या हत्येमध्ये आदित्य ठाकरेचा काय संबंध आहे तर हे जे आमचे जे आरोप आहेत त्या आरोपावर पण लक्ष घालावं आणि चौकशी सुरू करावी ना. नितीनजी हिंदी में जानना चाहेंगे जिस तरह से संजय राउत जी ने जो इंडिया पाकिस्तान का मैच है उसके ऊपर आपत्ति जताते हुए उन्होंने कहा है कि कश्मीर में जवान मर रहे हैं और यहाँ पे ग्रैंड वेलकम किया जा रहा है पाकिस्तानी प्लेयर्स. ऐसा है आज हमारे देश में मोदी साहब पंतप्रधान है होम मिनिस्टर हमारे अमित शाह जी है ये क्या राहुल गांधी सोनिया गांधी और मनमोहन सिंह जी की सरकार नहीं है. यहाँ अगर पाकिस्तान के प्लेयर्स लोग को अगर उनका स्वागत करने की हिम्मत हम रखते हैं तो पाकिस्तान को जमीन पे लाने की में और मिट्टी में मिलाने की भी हिम्मत हमारे केंद्र सरकार रखते है. इसलिए पाकिस्तान को मालूम है कि ये मनमोहन सिंह और कांग्रेस के वक्त का भारत नहीं है ये मोदी जी का भारत है. इसलिए कितना भी फूल बरसाए तो वो अगर गलत काम करेंगे तो उनके ऊपर फूल डालने की भी हिम्मत हमारी केंद्र सरकार रखती है. उनका ये कहना है जब यहाँ पे बाला साहब ठाकरे के वक्त जो पिच को खोला गया था तो यहाँ से तब से पाकिस्तान के प्लेयर्स यहाँ आए नहीं है. अगर बाला साहब ठाकरे देखते रहेंगे तो उनको बुरा लगेगा जिस तरह से जो शिवसैनिक है. अरे महाविकास आघाड़ी के वक्त वो जो सरजील उस्मान नाम का एक जो जिहादी आया था उसको यही उद्धव ठाकरे ने जिसने अपने देश के खिलाफ मेरे को लगता पूना में जिधर तो आया था वो हमारे महाराष्ट्र में आके उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बाला साहब का ही बेटा था भी मुख्यमंत्री था क्यों नहीं अरेस्ट किया वो सरजील इस्लाम को तुम्हारा जमाई था क्या तुम्हारे घर पे क्या सुबह वड़ा पाव खाने आने वाला था क्या. तो तुम्हारी जब भी सरकार थी तभी तुमको पाकिस्तान जिंदाबाद पसंद था तभी तुमको सरजील इस्लाम को पूरा उसको पाउडर लगाना अच्छा लगता था. तो अभी तुमको पाकिस्तान में बोलने की क्या हिम्मत है. और भारतीय जनता पक्ष और हमारे मोदी जी से बड़ा राष्ट्रभक्त ये दुनिया में नहीं है. इतना संजय राजाराम राउत को कहूंगा जिसका खुद का राजनीतिक लव जिहाद हो चुका है. वो अगर ये भी कहते हैं कि अगर ये सिर्फ मोदी और शाह के राज्य में ही हो सकता है कि विरोधी पक्ष ने अगर ये किया होता तो उसका बहुत सारे टीका आप लोग नहीं खेलते इनको. अरे हम लोग ने ये फूल वहां प्लेयर जो आए हैं उनके ऊपर फूल बरसाना मतलब क्या पाकिस्तान को कंधे पे लेके नाचने जैसा है क्या. जो उसके कांग्रेस की सरकार कर रही है जो उनका महाविकास आघाड़ी के वक्त उद्धव ठाकरे ने किया है तो ये सारे जो सलाह है वो तभी अगर उन्होंने दिए रहते ना तो हम वो सरजील इस्लाम आज जेल में होता. सरजील इस्लाम को पॉलिटिकल प्रोटेक्शन देने का काम उद्धव ठाकरे के सरकार ने किया ये मेरा आरोप है. अच्छा
ड्यूरिंग लॉकडाउन मध्ये एक कार्यक्रम झाला होता, सह्याद्री राज्य अतिथिगृह, तो कार्यक्रम असा होता, तत्कालीन किंवा आताचे जे आयुक्त आहेत महानगरपालिकेचे त्यांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन, त्या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं होतं. त्यावेळेस महानगरपालिका आयुक्त रडदरड एकत्रित त्या कार्यक्रमामध्ये व्यक्त झाले होते. त्यावेळेचे आवडते महानगरपालिका आयुक्त आता आदित्य ठाकरेंना नावडते काय झाले असं काय वाटत कारण का जे त्यांच्या भ्रष्टाचारामध्ये चोरीमध्ये त्यांची साथ देणार, जे त्यांचा राशन पाणी आता कारण का ते स्वतःच्या पैशाने ते खात नाही जगत नाहीत, जे त्यांच्या मातोश्रीचं राशन भरण्यामध्ये मदत करतील ते त्यांचे आवडते. आता त्यांची मी ऐकलं फोन पण उचलत नाहीत, गाडी खालती आल्यावर गाडीचा दरवाजा पण उघडायला जात नाहीत, अशी त्यांची इज्जत काढतायत म्हणून त्यांना ना आवडते झालेले आहे. त्यांचे हप्ते पोचत नाहीत ना मातोश्रीवर, पेट्रोलचा पैसा भरणार कोण, मोबाईलचं बिल भरणार कोण, आता बाहेरून जेवण यायचं पण बंद झालेलं आहे. मी ऐकलं फाईव्ह स्टार वरून, पहिले इथे ट्रायडन वरूनच यायचं सँडविच विनविच, ते पण बंद झालंय. म्हणजे खाण्यापिण्याचे वांदे झाल्यामुळे आता आयुक्त वाईट आहे. म्हणजे त्यांच्या गरज दाणा पाणी सगळंच करायचे. बाकी अगोदर मी इकबाल सिंग चहल तर यादीमधला एक आहे, ते आज ज्या गुजरातींना जे शिव्या घालतायत ना, त्या गुजरातीमधले किती गुजराती हे त्यांचं मातोश्रीचं मेंटेनन्स भरतायत, त्यांच्या बाहेरगावीचे सगळे तिकीट विकीटचे पैसे खर्च सहन करतायत, ही यादी आम्ही देऊ शकतो. मग तेव्हा तुम्हाला गुजराती चालतात, तेव्हा तुम्हाला गुजराती वाईट वाटत नाही. पण मेरू गुजरात मेरू गुजरात ना मारू गुजरात काय ते बरोबर तुम्हाला तोडायला आवडतो, मारू हा मारू घाटकोपर असं काय ते तुम्हाला तोडायला आवडतं. तुम्ही आज एक पुनरुच्चार केला वडिलांचं नाव ओळखत ना आता ते तुम्ही बोला काय माहिती असणं महत्वाचं. आमच्या पण जातात कधी कधी म्हणून मी आठवण करू तेवढा त्यांचा मुलगा पण समर्थ आहे. ऍक्च्युली काय असं आहे म्हणजे की आता त्यांच्या मुलींच्या नावाने सुद्धा बऱ्याच एंट्री दिसतात. एक 45 लाख रुपयाची एक एंट्री फक्त कन्सल्टेशन चार्जेस म्हणून बीएमसीनं पे केले म्हणजे कोविड काळामध्ये 135 कोटी झालं तर म्हणजे माझं तेच म्हणे भात कुठला घ्यायचा, डाळ कुठली घ्यायची, म्हणजे टाटा सॉल्ट घालायचं की दुसरा मीठ घालायचं, ह्याचे काय त्याची कन्सल्टन्सी आमची बीएमसी देत होती. कारण तेव्हा बीएमसी त्यांच्या घरातले गडीसारखेच वागायचे, हे आयुक्त असो किंवा बाकीचे कोण पण अधिकारी, या आतमध्ये चहा द्यायलाच जायचे ते मातोश्रीवर, तेवढंच राहायचं राहिलेलं. म्हणून कदाचित म्हणून ही जी चौकशी ईओडब्ल्यूची सुरू आहे ना, ह्याच्यातले काही अधिकारी पण जे चौकशी सुरू त्यांच्यावर पण सुरू हे त्याच्याचमुळे आहे. तेव्हा जे उगाचे उठसूट जे लाड केले, बॉडी बॅग पासून खिचडीची जी चोरी करण्यामध्ये त्यांना जे मदत केली, त्याच्यामुळे हे काही अधिकारी रेडारवर आलेले आहेत. आणि सुरज चव्हाण असो किंवा हा तुमचा तो आप्पा पिप्पा कोणतरी आप्पा आप्पम कोणतरी हा विषय असो, तो सगळे तो म्हणजे संजय राजाराम राऊत आणि सूरज चव्हाण म्हणजे आदित्य ठाकरे. हे तर फक्त मुखवटे आहेत, खरे सूत्रधार हे आदित्य ठाकरे आणि संजय राजाराम राऊतच आहे. सूरज चव्हाण यांना 75,000 रुपये महिना पगार होता, मात्र कोविडच्या काळामध्ये महिन्याचं त्यांचं इन्कम हे 3 लाखापर्यंत गेलं आणि त्यांच्या कोविडच्या या काळामध्ये त्यांची उत्पन्नाची मर्यादा ही 400 पटीनं वाढली असं आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासामध्ये समोर आलं. हे कोणामुळे वाढली, तो कोणाचा माणूस होता, तो कोणाच्या गाडीमध्ये फिरायचा, बँड्रामध्ये कुठल्या हॉटेलमध्ये बसून या सगळ्या कॉन्ट्रॅक्टची गोष्टी नक्की व्हायच्या, ह्या आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. मी परत सांगतो, सूरज चव्हाण सुजित पाटकर हे फक्त मुखवटे आहेत, खरं तुम्हाला सगळी ह्यांचे जे सूत्रधार आहेत, ह्यांचे जे गॉडफादर आहेत, हे आदित्य ठाकरे, संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे आहेत. कारण ते त्यांचीच माणसं आहेत, तर त्यांचीच माणसं असल्यामुळे त्यांना जेवढा लवकर अटक होईल तेवढी हे सगळ्या भ्रष्टाचाराला खऱ्या अर्थाने अर्थ भेटेल. मुद्दा तोच आहे की यांना जितक्या लवकर अटक होईल म्हणजे की खरोखर यांना त्यांची दिवाळी कारागृहात जाणार असेल तुम्हाला खात्री
नक्की जाणार, कारण का फराळ बिराळ बनवण्यासाठी लोक तिथे पाहिजेत ना. जेल साफ कोण करणार तिथे, सकाळी संडासासाठी भांडणार कोण, हेच पाहिजे. हे सगळे 2-3 गडीत पाहिजेत. त्याच्यासाठी ते सगळं थांबवलं तिथे दिवाळीची तयारी. तर 3 स्पेशल लोक आतमध्ये येणार आहेत हाऊसकीपिंगसाठी. त्याचं हे ठीक आहे, अंधारा नक्की जाणार तिथे. मग फटाके फोडत लवंगी लावत बसायचे एक दुसऱ्याला. तुझी वाचते का माझी वाचते पहिले. इंडिया अलायन्स पहिली सभा नागपूरला घेत आहे, म्हणजे आरएसएसचं मुख्यालय तिथे आहे. आणि पहिली निवडणुकीची सभा ही नागपूरपासून सुरू करत आहे, म्हणजे पराभव अटल आहे कोणाचा? इंडिया अलायन्सचा. कारण का जिथे जिथे आता तुम्ही हयात मध्ये घेतलं, हयातच्या ह्याच्यामध्ये साधं ते लोक चिन्ह पण फायनल करू शकत. मी तर ऐकलंय अजूनपर्यंत हयातचं बिल पण दिलेलं नाहीये. ते बिचारे रोज फेरपटका मारतायत मातोश्री इकडे आणि संजय राजाराम राऊत. विचारा पाहिजे तर तेव्हा तू, मी त्या दिवशीच त्याला विचारलेलं जेव्हा तुम्हाला माहिती असेल तुम्ही, ते बाबा हयातचं बिल दिलं आहे का? आजच्या तारखेपर्यंत हयातचं बिल दिलेलं नाही त्या कार्यक्रमामध्ये. तुमचा दावा आहे? माझी माहिती आहे, त्यांनी सांगावं. नितेश राणे खोटं बोलतोय. नितेश राणे बोलतोय की तुम्ही हयातचं बिल पूर्ण दिलेलं नाही. हे खरं आहे काय खोटं आहे? तसं माझ्यावर 2 केसेस चालू आहेत. आता त्याची आवृत्त नाही का नुकसान काय मी देणार, मला मोठा विषय झालेला आहे. पण तरी पण तुझ्या उत्तर कोटा देईन, पण हयातचं बिल आजच्या तारखेपर्यंत दिलेलं नाही. आणि नागपूरमध्ये साहेब सभा घ्यावं ते महाराष्ट्राच्या देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाव. 2024 नरेंद्र मोदी साहेबच परत पंतप्रधान होत आहेत. चंद्रकांत दादा पाटील मध्येच काहीतरी वक्तव्य करतात, मला माहित नाही. मोठे लोकांचे वक्तव्य आम्ही वाचत नाही, फार लहान कार्यकर्ते. काय अचानक बोलत नाही बोलत नाही बोलले तर काहीतरी बोलतच बोलतात. मोठे नेते आहेत ते विचार करून बोलतात एवढं माहिती. माजी प्रदेश अध्यक्ष आहेत, मोठी घाती त्यांच्याकडे आहे, तर ते बोलत असताना विचारपूर्वकच बोलत असणार. राणे साहेब, आज भारत पाकिस्तान हाय वोल्टेज मॅच आहे, नक्की बघणार. आणि आमचं भारतच जिंकणार, कारण पाकिस्तानमध्ये भारताला हरवण्यासारखं ना आम्हाला युद्धामध्ये हरू शकत, ना क्रिकेटच्या मॅचमध्ये हरू शकत, ना आमच्या धर्माच्या विरुद्ध जे लढतात ते कुठे हरू शकत. सगळ्या मैदानामध्ये हे भारतच जिंकणार आहे. तुम्हाला सांग जे बॉलर विकेट घेतील ते माझे फेवरेट. सवाल यही है कि अगर इंडिया अलायंस नागपुर में पहली सभा लेता है तो कहीं ना कहीं नरेटिव सेट नहीं होती, क्योंकि विदर्भ आपका डर रहा है. नागपुर से नागपुर से आते हैं तो वहीं से शुरुआत करनी है आपको टक्कर देने के लिए. कुछ दिनों पहले एक कांग्रेस की बैठक नागपुर में हुई थी और वो इंडिया अलायंस में कैसे साथ में रह के लड़ाएंगे उसका एक अच्छा ट्रेलर उन्होंने दिखाया था. जब दो नागपुर के लीडर आपस में कपड़े फाड़ते हुए हम लोगों ने वीडियो देखा था. तो इसलिए नागपुर में जो होने वाला इंडिया अलायंस का है, पहले का वो तो सिर्फ छोटा ट्रेलर था. ये इंडिया अलायंस वाले नागपुर के सभे तक मीटिंग तक साथ में रहने वाले है क्या? उधर नीतीश कुमार जी आने वाले है क्या? बाकी आम आदमी पार्टी वाले उधर दिखने वाले है क्या? ये आपको और ममता बनर्जी ये सारे के सारे लोग नागपुर के स्टेज पे दिखेंगे क्या? ये बहुत बड़ा सवाल है. जब भी दिखेंगे फोटो सेशन के लिए तभी देख लेंगे. ग्रैंड हयात की मीटिंग हुई थी उसके ऊपर भी आपको कुछ कहना है? नहीं, जो ग्रैंड हयात में इंडिया अलायंस की मीटिंग हुई, जो उद्धव ठाकरे का इतिहास है, वो किधर भी जाने के बाद खाना खाने के बाद बिल देते नहीं है. कपड़े से लेके घड़ी के से लेके अपना लाइट बिल भी खुद भरते नहीं है. उसी तरीके का इतिहास की पुनरावृत्ति ये इंडिया अलायंस के हयात के बैठक के बाद में हुई है. मेरा इंफॉर्मेशन जो है कि इंडिया अलायंस के बैठक का इवेंट का जो कुछ भी खर्चा जो कुछ भी बिल है वो आज तक दिया हुआ नहीं. तो उन्होंने मुझे झूठ ठहराना चाहिए, ऐसी मेरी अपेक्षा है. क्योंकि हयात अब हमारे मुंबई में होटल आता है, ऐसे फुकट खाने वालों को हम एनकरेज नहीं करना चाहिए. और इतने सारे लीडर और यजमान पद किसके पास था? उद्धव ठाकरे के पास. इसलिए मेरे को आश्चर्य लगता नहीं है कि वो बिल दिया नहीं होगा. इसलिए बिल नहीं दिया होगा तो जल्द से जल्द दे. खिचड़ी चोरी से इतना पैसा आया है, बॉडी बैग चोरी से, रेमेडिसोर से इतना पैसा आया है, उससे थोड़ा हयात का बिल भर देंगे तो अच्छा हो जाएगा.
दूसरा ये कि आज जब पाकिस्तान इंडिया का मैच है, कितना अहम है आपके लिए, कैसे मैच है? एक भारतीय के हिसाब से मेरे लिए बहुत महत्वपूर्ण है कि पाकिस्तान को हर मैदान पे हराना, ये हर एक भारतीय की इच्छा होती है। जो पाकिस्तान हमारे भारत के खिलाफ अलग अलग षड्यंत्र करता है, अलग अलग हमारे भारत को हराने के लिए बहुत ज़्यादा कोशिश करता है, उसी को अगर हम क्रिकेट के मैदान पे हराते होंगे, वो भी नरेंद्र मोदी जी स्टेडियम में, तो उससे बड़ी खुशी एक भारतीय के हिसाब से कुछ नहीं होगी। हम लगातार देख रहे हैं कि शरद पवार और संजय राउत को गृह मंत्रालय और देवेंद्र फडणवीस पे हमला हुआ कि कानून व्यवस्था बिगड़ी हुई, नागपुर क्राइम कैपिटल होता जा रहा है, क्या आने वाले 2024 के चुनाव को ध्यान में रखते हुए रणनीति? जो देवेंद्र फडणवीस जी ने, जिस नेता ने उनकी नींद उड़ा के रख दी है, उनको घर बिठा दिया है, उनके आने वाले सारे पगार बंद कर दिए हैं, इसलिए उनको देवेंद्र फडणवीस जी के ऊपर ही गुस्सा होगा ना, क्योंकि जो महाराष्ट्र के इतिहास में किसी ने करके नहीं दिखाया, वो हमारे देवेंद्र फडणवीस जी ने करके दिखाया है, इसलिए उनका सारा गुस्सा, सारे गलत आरोप ये देवेंद्र जी पे लगा रहे, मगर हमारे देवेंद्र जी सक्षम है सबको जवाब देने के। थैंक यू।